पण आमचं ऐकूनच घेतलं नाही, आपण निर्णय घेतला तर मग आमच्या अन्यायावर आपण आमचं ऐकलं पाहिजे अध्यक्ष. आम्ही बिलकुल अन्याय करणार नाही, आपल्याकडनं तरी अपेक्षा की आपण अन्याय करणार नाही. अध्यक्ष महोदय, नियम 57 ची नोटीस मी दिली आहे, सर्व कामकाज बाजूला ठेवून मी चर्चे करता 257 च्या नोटीसेस आपल्याला दिल्या आहेत. एक मी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मदत आहे त्याच्या संदर्भातली दिली आहे, दुसरी 57 ची नोटीस मी आपल्याला दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, तुझं वीन जनन ते मरण आणि तुझं साठी मरण ते जनन असं म्हणत 12 वर्षापर्यंत अंदमानच्या कालकोठरीमध्ये ज्यांनी कोलूचं बैल बनून अनन्वित अत्याचार सहन केले त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेसचे नेते रेकॉर्ड नाही घ्यायचं म्हणजे त्यांना बोलू मला सांगा, मी सावरकर हे अंदमानच्या राहिले याबद्दल आपल्याला वाईट वाटतं का? हे काही असंसदीय आहे का? हे काही असंसदीय आहे का? अध्यक्ष महोदय, सावरकर असंसदीय आहेत का? सावरकरांबद्दल जर या सभागृहात बोलता येत नसेल अध्यक्ष महोदय, सभागृहाचं काम 10 मिनिटात स्थगित करणार. स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र महाराष्ट्राची म्हणजे भारतातली स्वतंत्र विधानसभा आहे का इंग्रजांची विधानसभा आहे? अध्यक्ष महोदय, मला इंग्रजांची विधानसभा आहे का? अध्यक्ष महोदय, सावरकरांवर बोलल्यानंतर जर या ठिकाणी रेकॉर्डवर दिसत असेल मला अध्यक्ष महोदय, सावरकरांच्या संदर्भात कुठे मला हे सभागृहांचा अध्यक्ष महोदय मला सांगा, मला एवढं सांगा अध्यक्ष महोदय, सावरकरांच्या बद्दल या सभागृहामध्ये बोलायचं नाही तर कुठे बोलायचं? विरोधी पक्ष नेते बोलायचं अध्यक्ष महोदय, पक्ष नेते अध्यक्ष महोदय, मी काय म्हणालो? मी म्हटलं स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कालकोठरीमध्ये कोलू सारखे बैलाला जोडून अनर्वित अत्याचार सहन करत होते, काय चूक बोललो मी? काय चूक बोललो मी? काय चूक बोललो? काय चूक बोललो सांगा अध्यक्ष महोदय, काय चूक बोललो अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आपण